ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने अरविंदधाम समोरील रस्ता व दमाने नगरला जाणाऱ्या ब्रिज जवळ काम थांबल्याने जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने चिखलमय झालेल्या जागी झाडे लावत व दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये फुले उधळून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला व लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी झोन अधिकाऱ्यांकडे केली व घटनास्थळी असलेल्या झोन अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेत अवघ्या 5 मिनिटात तेथे कामाला सुरुवात केली। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, शर्मा आदी शिवसैनिक महिला पुरुष उपस्थित होते। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे श्रीकृष्ण रस्ते करणाऱ्या महापालिकेचा कट्टे न बुजवणाऱ्या महापालिकेचा महापालिका प्रशासनाचा बोला। गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तक्रार करत असतो जेणेकरून ह्या भागामध्ये पोलीस कॉलनी शेकडो पोलीस इथं राहतात 12-12 तास ड्युटी करून आल्यानंतर त्या पोलिसांच्या घरांच्या बाबतीमध्ये म्हणजे इकडं घाणीचं साम्राज्य आहे। हा रस्ता झालेला आहे परंतु हा रस्ता बिल्डराच्या सेवेसाठी झालेला आहे पण तो छत्रपती शिवाजी संभाजी महाराज पुतळ्यापासून जी चालू होतो रस्ता आणि इथं बंद होतो तिथून पुढं रस्ताच नाही। इकडं यशनगर जायला रस्ता बंद झालेला आहे, दमाणनगरवाला जायला रस्ता बंद झालेला आहे आणि इकडं ज्या कॉलनी आहेत अभिमाचरी फर्स्ट पेस्ट असू द्या सेकंड पेस्ट असू द्या तिकडं जाणारे सगळे रस्ते बंद झालेले आहेत। रात्री बेरात्री इथं रस्ता बंद झाल्यामुळं उडानटप्पू लोक येतात, वाढदिवस करतात, अंडे फोडतात, रोडवरच वाढदिवस साजरे करून धिंगाणा घालत असतात। परंतु आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आंदोलन केलो। ह्या झोनचे आमचे अधिकारी दिवाणजी साहेब इथं आलेले आहेत, त्यांच्या गेल्या आठवड्याभर मी पाठपुरावा करतो की साहेब तुम्ही या भागातील सुविधा तुम्ही इकडे लक्ष द्या, खड्डे बुजून या सगळे रस्ता व्यवस्थित करून घ्या, इकडं झाडूवाला कोण येत नाही, आरोग्यवाला कोण येत नाही, फवारणीवाल्याला कोण येत नाही, ठराविक जे प्रस्थापित आहेत सगळे महापालिकेचे कामगार त्या प्रस्थापिताच्या घराच्या आजूबाजूला उभारलेले असतात। माझी तक्रार आहे परंतु या पुढं पुढील काळामध्ये जर महापालिका टॅक्स घेऊन सुविधा देत नसेल, मध्यंतरी सुद्धा पाण्याचा प्रश्न होता, रागेंद्र मठापासून अवंतीनगरपर्यंत घाण पाणी येत होतं, आळ्या येत होत्या। आमचे सगळे सहकारी धाराशिवकर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौबे साहेबांना निवेदन दिलं, थोडाफार प्रमाणात आता स्वच्छ पाणी घ्यायला लागलं आहे परंतु प्रचंड प्रमाणामध्ये एक वर्ष झालं गटार झालेला आहे, ढास आहेत, लोकांना रस्ता जायला येत नाहीत, शाळेतल्या मुलाला जायला रस्ता येत नाहीत, पोलिसाची मुलं असतात आणि इकडे सर्व पत्रकारांची सुद्धा कॉलनी आहे पत्री, त्यामुळं महापालिकेच्या विरोधात आम्ही तीव्रपणात निदर्शन करत आहेत। पुढील काळात जर काही नाही केलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिकाऱ्याला शिवसेनेच्या वतीनं त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। साहेब ठाकरे यांच्या वतीने आपले रस्त्याचे कामे महिला आघाडीच्या वतीने बोलते, आपले रस्त्याचे कामं राहिले, झाडूवाले येत नाहीत आणि पाणी वेळेवर सोडत नाहीत आणि खड्डे तर बुजव रस्ता पण करत नाहीत, ती खड्डे तर बुजवायचं लांबच राहिलं आणि ह्या जनतेला सेवा करण्यासाठी आपण निवडून दिलेले असते तर आणखीन ती रस्त्याचे कामं अजून राहिलेलीच आहेत। करायला पाहिजे ना वेळेवर, टॅक्स तर घेतेच मग टॅक्स माफ करायला पाहिजे, मग पाणी वेळेवर नाही सोडायचं, टॅक्स माफ नाही करायचं, मग जनता कसं ग बसेल, नेहमीच आता घाण पाणी येते, घाण एक आल्यावर पाणी सोडल्यानंतर ना घाण पाणी एक अर्धा तास तर पाणी घाणच जाते सगळ्यांनी, आता ते बाटलीमध्ये नेऊन अधिकाऱ्यालाच नेऊन दाखवायला पाहिजे नाहीतर बोलवून घ्यायला पाहिजे, मग वेळेवर पाणी सोडणार काय करायचं, वेळ सोडून वेळेला पाणी सोडायचं, झाडूवाली येत नाही, कचरेवाला येत नाही, नेहमी फोन करायचं त्या कचऱ्याच्या गाडीला तर फोन नेहमीच महिला म्हणते ताई तुमच्या भागात तुम्ही आहे तुम्ही बघून घ्या ते बोलवून घ्या म्हणते नेहमीच। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तो या परिसराकडे दमाणनगरकडे जाणारा रस्ता जवळपास 5 आयुक्त होऊन गेले परंतु पूर्ण झाला नाही,
या ठिकाणी अरविंद धामी पोलिसांची फार मोठी वसाहत आहे, इतर सर्वसामान्य लोक या ठिकाणी राहतात, परंतु रात्री बेरात्री इथून जर पलीकडे जायचं असेल तर प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो. व आपण बघतोय की हा रस्ता आहे, परंतु ह्या रस्त्याला उपरस्ता नागरिकांनी काढलेला आहे की जो वहिवाट नाही, परंतु नागरिकांना तिकडून जावं लागतंय, याची सुद्धा या भागातल्या नगरसेवकांना लाज वाटत नाही. कारण या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहतात, आवाज उठवत नाहीत असं त्यांना वाटतं, परंतु शिवसेना सामान्य जनतेसाठी आंदोलन करेल. आज दिवाणजी साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की हा लवकरात लवकर करतो, आजच्या JCB आणून त्यांनी स्वच्छ करणार आहेत, परंतु जर का नाही झालं तर शिवसेना स्टँडला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, याची महापालिका प्रशासन नोंद घेईल अशी आम्हाला आशा आहे, नाहीतर मग जय महाराष्ट्र होईलच.